नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपणा सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत. झोपेमध्ये स्वप्न पडले नाही असा एकही मनुष्य नाही. स्वप्न अनेक प्रकारचे असतात. अनेक वेळेस स्वप्न कोणत्या वेळेत पडले यावरून स्वप्नाची सत्यता समजते. स्वप्ने विनाकारणचे असतात किंवा आपण वारंवार केलेल्या विचारांचा भाग देखील असतो. परंतु अनेक स्वप्ने आपणास काही संकेत देत असतात. एकाच प्रकारचे स्वप्न जर वारंवार पडायला लागले तर त्याच्या पाठीमागे काही ना काही संकेत असतो. अनेक लोकांना पडलेली स्वप्ने खरी ठरलेली आहेत असा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे आणि तो माझा देखील अनुभव आहे. आज आपण स्वप्नात जर मृत व्यक्ती येत असतील तर त्याचा काय संकेत समजावा, यावरती काय उपाय करायचे यावरती चर्चा करूया. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दा शेजारील घंटीचे बटन जरूर दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपणास मिळेल. त्याचबरोबर माझी सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की आपणास माझ्याशी काही चर्चा करायची असतील तर माझा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स नीट वाचा व तसा मला स्क्रीनशॉट पाठवा, त्यानंतर आपणास बोलण्यासाठी वेळ दिला जाईल. अनेकांच्या स्वप्नात घरातील अथवा नातेवाईकापैकी मृत व्यक्ती येत असतात. असे स्वप्न एक वेळेस पडले तर जास्ती महत्त्वाचे नाही. परंतु एकाच स्वरूपाचे स्वप्न जर वारंवार पडत असेल तर अशी मृत व्यक्ती तुम्हाला काही संकेत देऊ इच्छिते. अशा मृत व्यक्तीस तुमच्यावरती विश्वास असतो की तुम्ही त्याच्या अधुऱ्या इच्छा पूर्ण कराल. अनेक वेळेस एखाद्याचा अकाल मृत्यू झाला किंवा काही इच्छा आकांक्षा अधुऱ्या राहिल्या तर अशा व्यक्तीला दुसरे शरीर मिळत नाही व त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीचा आत्मा घुटमळत राहतो व तो आत्मा त्या योनीतून मुक्त होण्यासाठी तुमच्या स्वप्नात येत असतो. आता यावरती काय उपाय करायचा ज्यामुळे मृत व्यक्तीला दुसरे शरीर मिळेल व ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात येणार नाही, त्याचे उपाय मी आता तुम्हाला सांगतो. सलग 3 दिवस शुक्रवारी मृत व्यक्तीच्या नावाने देशी गाईला हरभऱ्याची डाळ व गूळ खायला घालणे, कावळ्यांना दहीभात खाऊ घालणे, त्याचबरोबर मृत व्यक्तीची एखादी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा किंवा मृत व्यक्तीच्या जबाबदारीवर असणाऱ्या नातेवाईकांना मदत करा, त्यांचा आधार बना. तसेच पक्ष्यांना खाऊ घाला. त्याचबरोबर एक देशी गाईची शेणी गोवरी घ्या, तिला सर्व बाजूंनी पेटवा व त्या गोवरीच्या विस्तवावरती ओम पितर देवता भून महा स्वधा अशा 21 आहुत्या द्या. आहुत्या देताना काळे तीळ वापरा. असे सलग 7 दिवस करा व ही राख पाण्यात प्रभावित करा. यामुळे मृत व्यक्ती स्वगृही जातात, त्यांच्या आत्म्याला शांती लाभते. हा उपाय तुम्ही जरूर करा, यामुळे तुमच्या हातून पुण्याचे काम घडेल. वरीलपैकी कोणताही एक किंवा सर्व उपाय तुम्ही करू शकता. तसेच मृत व्यक्तींचे फोटो घरात लावू नका किंवा त्या फोटोपुढे निरंजन लावू नका, ते फोटो काढून टाका. तर कसे वाटले आजचे व्हिडिओ हे मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा.